हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं, भाऊ बहिणींचं झालं का, मित्रांनो सर्वांचं जेवण? तर मित्रांनो, आपलं काय जेवण अजून झालं नाही. सकाळी चहा प्यायलेलो होतो भाऊ बहिणींनो, आणि चहा प्यायलो होतो म्हणल्यानंतर सकाळपासून भाऊ बहिणींनो मायरूचे उरकायचे गडबड, परत त्याला मायरूचे शेळा, मायरू शाळेत गेलते. आम्ही तुम्हाला सांगतो, दवाखान्यात गेलतो भाऊ बहिणीनो, कारण की आता भाऊ बहिणीनो रक्त लघवी हे चेक करायचे होते पेंकीचे म्हणल्यानंतर गेलतो, कारण की ते 5 2 4 अशा टेस्ट आहेत त्याच्या. मग 2 4 टेस्ट आहेत म्हणल्यानंतर म्हणजे कमीत कमी 5 6 टेस्ट आहेत अशा. ते काय आपल्याला एवढं इंग्लिश वाचता येत नाही म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं गेलतो, तर आपल्या इथं टेस्ट करायला सरकारी दवाखान्यातच गेलतो. तर तिथं भाऊ बहिणीनो लाईट नव्हती म्हणल्यानंतर अजून त्यातल्या म्हणजे टेस्ट पण राहिलेल्या आहेत त्या 2 3, ते खाजगीतच करून घ्याव्या लागतील, कारण की सरकारी ते होत नाहीत म्हणल्यानंतर तिथंच घेऊन करून घ्याव्या लागते त्या खाजगीत. तर आता विषय असा आहे की भाऊ बहिणीनो आजच आपल्याला जायचं होतं दवाखान्यात, पण कसं झालंय की आता योग्य तर ताईला पण सोडायला चाललेलो आहे मी, कारण की त्याला पण भाऊ बहिणीनो कसं आहे ते म्हणले चल सोडायला, मी तर त्याला म्हणलंच होतं एसटीनं जाऊ, एसटीनं जा, पण ते म्हणले की नका चल म्हणले गाडीवर, कारण की एसटी कावा गावते कावा नाही. तर चाललोय भाऊ बहिणीनो परत त्याला, मग आपल्याला पावसा पाण्याच्या अगोदर यायचं आहे जाऊन माघारी. तर ते पण घर बंद होतं म्हणल्यानंतर तिचा पण फोन येत होता की घरातनं धूर निघतोय, गॅसचं चालू आहे का बटन. तर आता गॅसचं बटन बंद झालं भाऊ बहिणीनो, चालूच होतं ते बटन. दूर कुठे निघते सांग, हां, दूर निघत कसा होता निघते, की काय माहिती, आता त्यांना बळच दिसत मग ती बळच बनली असते. हो का, ही असले टेस्ट केले त्या भाऊ बहिणीनो. आता भाऊ बहिणीनो कसं आहे आज योग्य तायला सोडून आले, गरम लय होतंय आता भाऊ बहिणीनो. लाईट आज गुरुवार असल्यामुळं गुरुवारची लाईट समधीच बंद असते आमच्या इकडली, निमगावची आसपासच्या समधीच गावची लाईट म्हणजे गुरुवारची बंदच आहे. तर गरम होतंय आणि आभाळ पण भरलं या पावसा पाण्याचं वातावरण तर हाय बरं का, पण त्यातून बी आपल्याला जायचंय ते योग्य तायला सोडून आपल्याला परत रिटर्न माघारी यायचंय. तर दमाने जाणार आहे काय आपण, असं काय फास्ट जाणार नाही, कारण की आपली जी डिस्कवर घेऊन जाणार आहे आपण, कारण की आपण म्हणजे माझ्या गाडीशिवाय तर मी शिवतच नाही दुसऱ्या गाडीला, कारण की तीच भारी आहे भाऊ बहिणीनो, चालाय बिलाय चांगली चांगली चालती आहे. आणि योग्य तायला आपलं सोडून आलं की उद्यापासून आपलं काम धरायचं एक नाम केशवा. कसं आहे भाऊ बहिणीनो, कुठवर घरी तरी बसता, आपल्याला जे लागतंय ते आपले आपणच पुरवलं पाहिजे, जसं पहिलं पुरवत होतो तसंच आता आपल्याला पण आता पण तसंच करायचंय, कारण की कसं होतंय भाऊ बहिणीनो आपल्या गरजे आपणच पूरा करावा लागते त्या. आणि कसं आहे त्याच्यामुळे आपलं काम धरायचं, जसं पहिला तुमचा राजूभाऊ काम करत होता तसंच आता पण करणार आहे. आता हिला सोडून आलो की आपलं उद्यापासून आजच जाणार होतो कामाला, पण कसं झालं भाऊ बहिणीनो की हे झालं ना योग्य तर त्याला सोडायचं होतं दवाखान्याचं बी काम होतं म्हणल्यानंतर मग नाही गेलो, परत त्याला ते अजून सोनोग्राफी करायची म्हणल्यानंतर बघू केलता मुकदमाला, जुन्या मुकदमा आपला जे होता त्याला केलता फोन, तर ते म्हणला की तुला कधी नाही म्हणलंय दावा, तर जायचं आपलं भाऊ बहिणीनो. काय लागलं आपलं छाटणीचं काम असतं किंवा तुम्हाला सांगतो बांधणीचं काम असतं, काय नाही काय चालूच असतं सारखं, आठवड्यातनं 2 4 दिवस भरलं तरी आपलं बास होतं या. आपल्या आपल्या म्हणजे लागणारे आपल्याला आयुष्य आरामाला लागतंय तेवढं तर आपण कमवून का नाही, 4 रुपये घर परपंचात राहते ना, गाडीचं पेट्रोल आलं पाणी आलं ते तरी तुम्हाला सांगतो आपलं ते भागवलं पाहिजे का नाही, त्याच्यामुळं आपलं काम धरायचं उरकतंय आता योग्य तर जायचं तिचं उरकलं
की आपल्याला जायचंय, कारण की ते पण काय जवळ जायचं नाही भाऊ बहिणीनं तुम्हाला सांग चांगलं 65 किलोमीटर आहे असे रनिंग। गरम व्हायला लागलंय मित्रांनो भरपूर, काय करायचं आता आपण मस्त पडलो समजायच्या गरजेवर, पण आपल्या गरजेवर नाही कोण पडत, त्याच्यामुळे आपल्याला गरज पण आता कोणाच्या गरजेला पण पडायचं नाही। कसं आहे भाऊ बहिणीनं जवळ आपलं होतं चांगलं बऱ्यापैकी, तवर आपण काय केलं प्रत्येकालाच मदत करत होतो, पण प्रत्येकाला मदत केलेली ते आपण लोकांना जाण राहिलेत नाही। कसं असतं म्हणजे गुळाचा खडा असल्यावर त्याला मुंगळं किती चिकटतेतच घे, तसं असतं भाऊ बहिणीनं जवळ मिळतंय तवर घेत राहायचं, जे आरती मिळत नाही ते आरती मग कोण कोणाला बघत सुद्धा नाही। चांगली अक्कल एखाद घेतलेली आहे मित्रांनो आता, त्याच्यामुळे आपलं आपण आता बघायचं काम करायचंय फक्त। मायला ओरखलं का कुस ओरखलं तुला नग न्यायला, पाऊस पाण्याचं कुठं येते तो कशाला, माझी दयना करते का ग बस तू गाडी झोपते न उभं नाटक न ग, मी जाणार आणि येणार आहे माघारी, काय जवळ आहे काय जायचं न्यायचं कुठं जायचंय, नाही न्यायचं नाही नेत आम्हाला छान, तू राहिली होती तेवढी तू पण महान। बघा भाऊ बहिणीनं कसं प्रति उत्तर आहे ते, बारक्याला सुद्धा किती हे आहे बघितलं का राग, कपडे जवळचा पल्ला नाही भावा बहिणीनो, कसं आहे आपल्याला जायचंय परत त्याला तिला घालवून यायचंय माघारे, मायरूच काय आता मायरू मस्त किती जरी हरवाळले दरवाळले निघायला तरी भावा बहिणीनो पाऊस पाणी आल्यानंतर मग कसं होतं, आपल्याकडे काय मोठी गाडी आहे का मोटर सायकल आहे, चिकला पाण्याच्या गाड्या घसरते ते आमकं होतं फलानं होतं काय होईल ते आपलं होईल, पण लेकरो कशाला संग, पावसा पाण्याचं एवढं सोपं काम नसतं, आपलं कुठं बी थांबतंय माणूस पाऊस या लागला कुठं नाही। का उरकतय आता काय माहिती, तिचं पण फोन भरपूर झालेला आहे तर उरक म्हणलं तिला पटकेने आपलं पावसा पाण्याच्या अगोदर तुला येतो सोडवून, मुकदमाला केलता फोन मुकदम म्हणला काकडे बांधायची बरं का, हाय म्हणला 2-4 दिवस इथंच काम, पण आता भाऊ बहिणीनं आज जायचं होतं म्हणजे बरं लागत 2-3 दिवस आपलं, पण झाला समजा राडा काय, आणि पाठ पाणी सुटून बी खाली गेलं ते पाठ पाणी सुटून गेल्यामुळं आता परत पाणी बी व्हायची पाळी आहे बघा, पाठच आपल्या इथं पाणी सुटतं म्हणल्यानंतर कोणच नव्हतं जाग, आणि कसं आहे मला उठाय उशीर झाला म्हणल्यानंतर मग गेलं ते पण खाली, जाऊ दे मरून दे मग काय करायचं, 2-2, 4-4 दिवसात ना सुटतं पाणी मी भाऊ बहिणीनं, कसं आहे माहित आहे का दिसत नाही पाणी सुटत, आता 2 दरमाने आणायचं जाऊन दुसरी कुंड वाहून, 55 लिटरचे आहे ते 2 दरम त्याने आणायचं, आणि मग परत त्याला मग होतंय समज हे पाणी, तर चला योग्यताच बी उरकत आला असेल भाऊ बहिणीनो, जायचंय आपल्याला लांब अजून काय जवळ जायचं नाही, आपल्या काय डोक्यात एक टेन्शन नाही भाऊ बहिणीनो, टेन्शन टेन्शन आहे आणि कुठवर तुम्हाला तरी टेन्शन टेन्शन सांगायचं आता सांगा, जाऊ दे मरू दे तिकडं जसं असेल तसं असेल, तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, घेता तोवर सर्वांनी काळजी, बाय बाय।